नमस्कार, सातारा वार्ता यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा। कराड शहरातील 5 सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जनासाठी गणेश मूर्ती नगरपालिकेकडे केली सुपूर्द। वारंवार होणाऱ्या महिला अत्याचाराच्या विरोधात कराडमध्ये महिला कार्यकर्ते झाले आक्रमक। सातारा पुणे महामार्गावर उडतारे येथे दुधाच्या गाडीला ट्रकची पाठीमागून धडक, कोणतीही जीवितहानी नाही। सातारा मेडिकल कॉलेजची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार, डॉक्टर संजय गायकवाड यांनी दिली माहिती। कराड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कराड शहर भाजपच्या वतीने आरोग्य शिबिर संपन्न। सातारा जिल्ह्यात काल जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 203 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले तर 488 नागरिकांना कोरोनामुक्त झाल्यामुळे घरी सोडण्यात आले। शिवसेनेचे नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भिलार येथे बाळासाहेब भिलार यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन। सातारा जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला, कोयनेत 103 TMC पाणीसाठा। घरगुती गणपतीचे विसर्जन घरीच करण्याचे शहर पोलिसांचे आवाहन, सार्वजनिक मंडळांना विसर्जन मिरवणुकीस यंदाही बंदी। शासकीय महाविद्यालय सुरू झाल्यावर सातारा शहराबरोबर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल, सर्व क्षेत्रात रोजगार उलाढाल यामध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतील। शासकीय महाविद्यालय सुरू झाल्याने सातारा शहरात आमूलाग्र बदल घडून येईल असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला। 1500 रुपयाची लाच घेताना खासगी प्लंबरला जीवन प्राधिकरणाच्या कट्ट्यावर लाचलुचपत विभागाने घेतले ताब्यात। सातारा जिल्ह्यात आज कोरोना महालसीकरण मोहिमेचे आयोजन, जिल्ह्यात 182,480 डोस उपलब्ध। सातारा शहरातील गणपती विसर्जन मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती युद्ध पातळीवर सुरू। गणपती विसर्जनासाठी नगरपालिकेची तयारी पूर्ण, नगराध्यक्ष माधवी कदम। सातारा तहसीलदार कार्यालयातील परिसरात जप्त केलेल्या वाहनांमध्ये वर्षानुवर्ष साठून राहिलेल्या पाण्यामुळे साथीच्या आजारांना निमंत्रण।